असे आमदार आहेत आणि ते या हॉटेलमधून बाहेर पडत आहेत आणि ते पुढे निघणार आहेत. बाळासाहेब पाटील दिसत आहेत, अदिती तटकरे दिसते आहे, आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेता. ही बस निघालेली आहे, हे सगळे पुन्हा आपल्या हॉटेलमध्ये जातील. काही आमदार जे सॉफिटेलला थांबलेले आहेत, ही सॉफिटेलला बस जाईल, कारण राष्ट्रवादी काँग्रेसने आपले काही आमदार ग्रँड हयातमध्ये तर काही सॉफिटेलमध्ये ठेवले होते आणि त्यामुळे सॉफिटेलची जी बस आहे ती आता निघालेली आहेत. असेच शिवसेनेचे आणि काँग्रेसचे आमदार सुद्धा आता अजित या ग्रँड हयातमधून निघतील थोड्या वेळाने. आणि सगळे आमदार जे 162 या तिन्ही पक्षांचे ते या ठिकाणी जमा झाले होते. सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी त्यांना विश्वास दिलेला आहे की आपण एकत्र आहोत आणि भाजपने जे संविधानाविरोधात सगळं सुरू केलेलं आहे त्याला आपण निश्चितच त्याच ताकदीने तोंड देऊ आणि बहुमत जे सिद्ध करण्याची वेळ तेव्हा भाजपचा पराभव करू आणि आपलाच विजय होईल असा विश्वास जो आहे तो शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे असतील यांनी या नेत्यांना दिलेला आहे. आणि हे ऐतिहासिक चित्र आपण आज पहिल्यांदा बघितलं की अशा पद्धतीने तीन पक्षांचे आमदार जे आहेत ते एकत्र जमा झालेले आहेत आणि आम्ही 162 या असे बोर्ड लावले होते या ठिकाणी आणि ताकद राज्याला दाखवायची होती की बहुमत हे भाजपकडे नाही आहे तर बहुमत हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे आहे. त्याच्यासाठी ही सगळी कसरत जी आहे आज या तीन पक्षांनी या ठिकाणी केली आणि या तीन पक्षांचे नेतेसुद्धा खूप कॉन्फिडंट आहेत, त्यांना पूर्णपणे विश्वास आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये कुठलाही आमदार फुटणार नाही, कुठल्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही. आता जे 162 आमदार या ठिकाणी ग्रँड हयातमध्ये उपस्थित होते ते सगळे 62 आमदार कायम एकत्र राहतील आणि या सरकारला भाजपला पराभव भाजपचा करतील आणि सरकार आपलंच येईल असा विश्वास जो आहे तो या सगळ्यांना या आमदारांना या ठिकाणी दिलेला आहे. अजित.